या स्पर्धेचे सर्व सर्व लाडके आयोजक पाहतोय राजेश कातारा आणि त्यांची सर्व टीम आणि आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करूया. तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि मंचावरती ज्यांचं आगमन झालं राजेश कातराचं स्वागत करून प्रणिचिराचा मी मोतीराव कातारा साहेबांना विनंती करतो की आपण विठ्ठल पाटील साहेबांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. ओर टू भाऊ म्हात्रे. धन्यवाद रायगड समाज असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे आणि त्याचबरोबर वर्ष सातवं गौरी स्पोर्ट आयोजित गौरी स्पोर्ट चषक आपण पाहतोय 2018 पर्व वर्ष सरता सरता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जोमाने भरवलेली स्पर्धा, पाच दिवस रंगणारी स्पर्धा आपण पाहायला मिळते 25 ते 29 तारखेपर्यंत. चांगले चांगले संघ असलेले भरणा असलेले संघ आपण पाहायला मिळत आहेत. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, 50,000 रुपये, 25,000 आणि 25,000 अशी आकर्षक ट्रॉफ्या देखील पाहायला मिळत आहेत. दुसरा सामना चालू आहे मैदानाकडे आपण पाहतोय. भातानपाडा विपक्ष सुनील स्पोर्ट चिंचपाडा. भातानपाडा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी वाट्याला आली सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या. पहिलं षटक प्रगती पथावर असताना एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावफलकावर पाहतोय. विजय मुकादम हा गोलंदाज पहिला चेंडू क्लॉप केलाय मिडविकेट क्षेत्राकडे. अतिशय उंच होणारी षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज रोशन पाटीलच्या बॅट मधून निघाला हा खणखणी षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत केलं. रोशन पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि आतापर्यंत 7 फिफ्ट्या मारणारा हा फलंदाज रोशन पाटील ह्या सीझन मधील चांगला फलंदाज चिंचपाडा संघाकडून खेळत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज आहे रोशन पाटील आणि त्याचबरोबर गोलंदाजी करताना विजय मुकादम ह्या गोलंदाजाला मात्र तिसऱ्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला. खराब चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र दिशा दिली. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. अजून एक दमदार फटका सीमारेषे बाहेर. अजून एक षटकार पाहायला मिळतोय. चेंडू हातामध्ये विसावला होता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पकडला गेला आणि त्याचबरोबर षटकार अजून एक पाहायला मिळाला. अजून एक दमदार फटका रोशनच्या बॅटमधून निघालेला षटकार. तर मी प्रेक्षकांना एक विनंती आहे, जो ग्रीन पट्टा जो आहे त्याला आपण खेटून उभे राहू नका कारण या स्पर्धेची ती शान आहे. तर निश्चितच कालही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विनम्र विनंती केली होती का जो ग्रीन पट्टा आहे त्याच्या बाजूला आपण खेटून उभे राहू नका कारण या स्पर्धेची शान आहे. पुन्हा एकदा भाऊ म्हात्रे यांच्याकडे. नक्कीच स्पर्धेची शान आहे. पडद्याला आपण हात लावू नका किंवा त्याला टच करून उभं राहू नका. रनआउटची संधी होती, संधी हुकली आहे आणि त्याचबरोबर बॅकिंग देखील मिळाली नाही आणि अशा रीतीनं नॉनस्टॉक यांचा फलंदाज मात्र माघारी परतला दिनेश गायकवाड. 2 चेंडूवर 2 खणखणी षटकार पाहायला मिळाले रोशन पाटीलच्या बॅटमधून. मी आताच म्हटलं होतं की 7 फिफ्ट्या मारणारा फलंदाज अष्टपैलू कामगिरी करणार फलंदाज का आहे आणि त्याच्या नावावर रेकॉर्ड आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाकडनं. बरेचसे संघ आहेत चिंचपाड्यामध्ये देखील, नियती स्पोर्ट असेल, सुनील स्पोर्ट असेल, देवांश असेल, चांगले चांगले संघ आहेत आणि चांगले चांगले खेळाडू देखील आहेत. पहिले षटक समाप्तीचा इशारा होतोय रवी शेळके यांच्याकडनं आणि त्याचबरोबर एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा विचार केला तर 14 ही धावसंख्या धावफलकावर लावली. तर नक्कीच आभार व्यक्त करतोय गौरी स्पोर्टचे शिरेदार आणि आयोजक आमचे परम मित्र राजेश कातारा त्याचबरोबर त्यांचे सर्व शिलेदार यांच्या मार्गस्थ चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय धोमाची स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी LCD देखील TB आहे, गोलंदाजसाठी कूलर देखील आहे, फलंदाजासाठी कूलर देखील आहे आणि प्रत्येक संघाला टी शर्ट देखील देण्यात आलेले आहेत आणि चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय राजीव गांधी मैदानामध्ये. राजीव गांधी मैदान म्हटलं प्रेक्षकांची अलोट असणारी गर्दी हा आपण मैदान पाहायला मिळतोय.
ज्या ज्या वेळेला स्पर्धा असते त्या त्या वेळेला या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची अलोड गर्दी असते यातील मात्र शंका नाही. एक षटक संपलं, एका षटकामध्ये 14 धावा पहाल केल्या विजय मुकादमनं. दुसरं षटक घेऊन आलाय नवीन गोलंदाज दिनेश मुकादम. ही मुकादम बंधूंची जोडी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेश गायकवाड. दिनेश आणि रोशन ही जोडी सलामीची जोडी. फुलटा चेंडू चेंडूला स्टेअर केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडूच्या मागे क्षेत्रक्षेत धावतोय सी मारेशेवर. मात्र थोडीशी हरभराट आणि गच्छंती पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर चौकार देखील पाहायला मिळाला. पहिला चौकार दिनेशच्या बॅट मधून निघालाय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावपळकावर पाहायला मिळतोय. चला स्टार उभे संघ आणि व्हाल संघ आपल्याला अंतिम कॉल आहे. आपण लगेच जर्सी घेण्यासाठी यायचंय. नक्कीच व्हाल संघ आणि स्टार उभे संघाला सूचना दिली आहे आपण जर्सी घेण्यासाठी यायचंय. चेंडू टॉपर पाहायला मिळतोय. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली दोन क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाही आणि दोन धावा निश्चित पूर्ण झाल्यात. अजून देखील खराब थ्रो आणि खराब बॅटिंग देखील पाहायला मिळतोय आणि दोन धावांची मदत देखील पाहायला मिळतोय. सुरेश स्पोर्ट चिंचपाडा संघाला एकूण धावसंख्येचा विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर पंचच्या रिजन मध्ये दोन धावा देखील पाहायला मिळाल्या. थोडीशी हरभराट देखील पाहायला मिळाली. क्षेत्रक्षेत्राची न मिळालेली साथ आणि त्या गोलंदाजाला मात्र मार बसलाय. त्या दोन चेंडू मध्ये सहा धावांचा पुन्हा एकदा मोठा फटका. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्रक्षक खेळ पकडतोय. आता मात्र क्षेत्रक्षेने दिली साथ. त्या गोलंदाजाला पहिली विकेट कमावली मात्र पहिला मोहरा टिपला गेला तो दिनेश गायकवाड मैदान सोडतोय. निश्चितच दिनेशला मात्र माघारी परतून लावलंय. गोलंदाज विजय मुकादम पहिलं षटक फेकलं तर मात्र दुसरं षटक फेकलं दिनेश मुकादमनं. तर दिनेशनं मात्र दिनेश गायकवाडला माघारी परतून लावलं. भाऊ या ठिकाणी जर विचार केला तर फटका अतिशय देखणा फटका होता. चेंडू देखील बॅट वरती नीटसा बसला होता. मात्र हा षटकार जाईल असं वाटलं होतं. मात्र या ठिकाणी जर विचार केला तर हवेचा योग या ठिकाणी पूर्वेकडून उत्तरेकडे वाटे त्याच्या अभावाने हा चेंडू थांबला की काय असं वाटायला लागलंय. नक्कीच हवेच्या विरुद्ध दिशेने आपण फलंदाजी करत असताना मात्र मनगटी ताकद दाखवायला लागते ती दिनेशकडे नव्हती आणि प्रॉपर टाइमिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर क्षेत्रक्षेत्राने चूक देखील केली नाही. चांगलं बॅकिंग मिळालं, चांगला एफर्ट पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर क्षेत्रक्षेत्राने झेल पकडली. आता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाते वन बॉल सीमारेषेबाहेर आणखी एक दमदार चौकार. रोशनच्या बॅट मधून निघालेला आणखी एक दमदार चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीनं 24 धावा धावपळकावर लागल्यात. सफलता देखील मिळवली या षटकामध्ये. मात्र ह्या गोलंदाजाला अक्षरशः नाचवलं या फलंदाजानं. कारण रोशन देखील ताकदीचा फलंदाज आहे, मनगटी ताकद आहे, तंत्रबुद्धीने फलंदाजी करत असतो आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना आतापर्यंत रोशन पाटीलनं दोन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्येचा विचार केला तर 17 धावांवर खेळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये पाय रोवून बसलाय तो रोशन पाटील. अजून देखील दमदार फटका पाहायला मिळतोय. आता मात्र फळ पाहायला मिळाला आणि अजून एक षटकार पाहायला मिळतोय. रोशन पाटीलला कोण थांबवणार, कोणता गोलंदाज थांबवणार. मात्र या फलंदाजी करत असताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय रोशन पाटील एक दमदार षटकार मारतोय. या षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा धावपळकावर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं दिनेश मुकादमला देखील अक्षरशः मार बसलाय तो चौकार षटकांची आतिषबाजी करत असताना. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ खेळत असताना शेवटचा चेंडू या षटकामध्ये. आता मात्र एज लागला होता थर्मिक क्षेत्रामध्ये. चेंडूला अडवलं गेले आणि त्याचबरोबर एक धाव निश्चित मिळाल. एकाच धावेवर समाधानित व्हावं लागलाय. षटक संपेत इशारत आहे. व्हायब्रेट पंच आपण पाहतोय. नेरे दिंद्रे विभागातील एक उत्कृष्ट पंच सँडी पालकर आणि त्याचबरोबर अदयगावचे सुपुत्र रवी शेळके यांना देखील आपण पाहतोय. बरेच वर्षाचा अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर ही दोन्ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या कामगिरीमध्ये. आणि तिसरा फलंदाज मैदानामध्ये आलाय रोशन राकेश भोईर. हा देखील एक मनगटी ताकदवर फलंदाज आहे, तंत्रबुद्धीने फलंदाजी करणारा फलंदाज आहे. मात्र ह्या जोडीला फोडण्याचं काम करावं लागेल. आता तो कोणता गोलंदाज असेल
या जोडीला फोडण्याचं काम करेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्येचा विचार केला तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा म्हणजे 15.85 सरासरी आतापर्यंत चालू आहे आणि ती राखण्यात यशस्वी ठरलाय। तर सुनेस्पोर्ट चिंचपाडा संघ येणारे तीन षटकामध्ये किती धावा उड्या मारतील, किती धावा मोजल्या जातील या भातांपाडा संघाकडून नाणेफेक जिंकल्यानंतर आमचे परम मित्र अकुर्लीचे विजय ठाकूर आता ज्यांची स्पर्धा पार पडली ते विजय ठाकूर यांना विनंती करतोय की आपण उत्कृष्ट आयोजक आहात आणि आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला आयोजकांची विनंती आहे राजेश कातारे यांची की आपण व्यासपीठावर डाईसवर यायचं आहे आणि उपस्थिती दाखवायची आहे। विजय ठाकूर यायचं आहे पण या लगेच ताबडतोब आपल्याला विनंती करतोय। त्याचबरोबर तुमचे पाठीरेखे जे असतील त्यांना देखील घेऊन यायचं आहे। निश्चितच उत्कृष्ट आयोजक आहात आपण, मागच्या आठवड्यामध्ये आपली स्पर्धा पार पडली, चांगली स्पर्धा होती, एक वाहनाची स्पर्धा आपण पाहत असतो दोस्ती स्पोर्ट यांच्याकडनं, विजय ठाकूर यांच्याकडनं। आणि त्याचबरोबर अजून एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय ज्याचं सातवं वर्ष चालू आहे, गौरी स्पोर्ट आयोजित, गौरी स्पोर्ट चषक आपल्याला 2018 पाहायला मिळतोय। तिसरं षटक प्रगतीपथवर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, विजय मुकादम ज्यानं पहिले षटक फेकला होता 14 धावा खर्च केल्या होत्या आणि तो गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय। पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मी मगाशी म्हटलं होतं या जोडीला फोडण्याचं काम कोण करेल, नक्कीच विजय मुकादमनं पहिल्या षटकामध्ये कोणती सफलता मिळवली नव्हती मात्र या षटकामध्ये ताबडतोब विकेट कमावली आणि झेल देण्यास भाग पाडलं होतं फलंदाज रोशन पाटीलला। विजय मुकादम एक सफल गोलंदाज ठरतोय, पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा चेंडूवर ताबडतोब एक सफलता म्हणजे त्या विजयनं या जोडीला फोडण्याचं लागेचच काम केलंय। 10 चेंडू मध्ये 24 धावांची बहारदार खेळी करणारा रोशन पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय, माघारी परततोय। धन्यवाद भाऊ। तर या विजय ठाकूर एक यशस्वी आयोजक आणि निश्चितच ज्यांना क्रिकेटचा वेडा म्हणून म्हटलं जातंय ते आमचे विजय ठाकूर, आमचे परम मित्र, आपल्याला विनंती आहे आणि खास करून राजेश कातराचं आपल्याला आमंत्रण आहे। कालचा दिवस देखील अतिशय चांगला दिवस आपण गाजवला आणि आजही आपल्याला आमंत्रण केलं जात आहे की आपण या मंचावरती आपल्या हार्दिक स्वागत असणार आहे। त्याच्या समोर प्रभाकर पालकर देखील आहेत, प्रभाकर पालकर आपण यायचंय। नक्कीच सत्यान, मी म्हटलं विजय ठाकूरांचा चेहरा दिसल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याच्या मागे आणखी चेहरे असतात, पाठीराखे असतात आणि त्या पाठीराख्यांना देखील मी आमंत्रण केलं, कारण आपल्या पाठीराख्याने घेऊन यायचं आपण, कारण पालकर त्यांच्या प्रभाकर पालकर अतिशय चांगला संघ आहे, काल विगरच्या मैदानावरती ज्याने अतिशय रंगतदार खेळ केला त्यांच्या संघ प्रभाकर पालकर देखील आहे। या विजय ठाकूर आपल्याला विनंती असणार आहे आपल्या मंचावरती यायचं ओटू भाऊ मात्रे। जोरदार अपील, फलंदाज बाद होते, अजून एक मोठा हजरा मोठा धक्का म्हणावा लागेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला। राकेश हा फलंदाज बाद झालाय, रोशन बाद झाल्यानंतर त्याला देखील पाय रोवून थांबता आला नाहीये, एक चौकार मारल्यानंतर तो देखील माघारी परत तंबूच्या आश्रयाला। आपल्या डगआउट मध्ये पुन्हा येताना पाहायला मिळतो राकेश भोईर हा माघारी परतलाय। नवीन फलंदाज सतीश, सतीश पाटील हा फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय। राकेश बाद झालाय, रोशन पाटील बाद झालाय, दिनेश गायकवाड बाद झालाय। तर दीपेश केणी आणि सतीश पाटील ही जोडी मैदानामध्ये मिडल ऑर्डर जे फलंदाज, मिडल ऑर्डर जे फलंदाजांना संधी मिळते आणि संधीचं सोनं करण्यासाठी ज्या ज्या वेळेला मैदानात असतात त्या त्या वेळेला संधीचं सोनं करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, तसाच प्रयत्न करत असताना सतीश पाटील देखील पहिला चेंडू निर्धाव खेळून काढतोय आणि अशा रीतीने या षटकामध्ये विचार केला पूर्णपणे कमबॅक करून दिलाय। त्या षटकामध्ये विजय मुकादनं पहिला षटक 14 धावांचा आला होता, दोन षटकांचा मार बसला होता, त्यानंतर तिसरं षटक आपण पहिलं हाताळत असताना फक्त एक चौकाराचा मार बसलाय। तर दोन सफलता, दोन चांगले मोहरे टिपले, दोन दिग्गज फलंदाजांना माघारी परतून लावलं। अजून एक निर्धाव चेंडू, तिसरं षटक संपल्याचा इशारा येतो आहे आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावर पाहतोय। धन्यवाद भाऊ। तर कुंडवाल संघाचा संघनायक आणि रंजन संघाचा संघनायक, रंजन बी आणि कुंडवाल संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की पुढची मॅच आपण होणार आहे, तर
अपन लगे नाणेफेकी कॉल करना आमपीट हाउस वरती सत्र संपत संपता अपन निश्चित मंच वरती व्हीआईपी डाइस वरती आगमन कोपरली पोलीस पाटील अनिल पाटील आगमन समेत अपन पहात प्रभाकर पालकर तसेच एक डॅसिंग आयोजक म्हणून ज्यांचं नाव आमच्या पंचकोशी मध्ये घेतलं जात आहे ते विजयशाह ठाकूर यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. तर सर्वांचं या गौरी स्पोर्ट्स चषक 2018 मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर कुंडवाल संघाचा संघनायक आणि रंजन बी संघाच्या संघनायकाला या सत्र संपताच आपण लगेचच नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. तर पुन्हा एकदा जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा सल्लागार म्हणून नियुक्ती असणारे आमच्या भाऊ म्हात्रे यांच्याकडे आपण जाऊया. नक्कीच सत्यन म्हात्रे आपण विचार केला तर दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो, नाहीतर परके तर चुकून धक्का लागला तरी सॉरी बोलण्यासाठी सज्ज असतात. तीन षटकाची वाजवी खेळ संपला. तीन षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा धावपळकर मग ते सरासरी जी होती दोन षटकामध्ये आपण पाहिली 15.85 सरासरी कमी करण्याचा यशस्वी ठरलाय तो गोलंदाज विजय मुकादम ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 14 धावा बहाल केल्या होत्या, कोणती सफल तर नव्हती, मात्र त्याच गोलंदाजांना पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलंय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण काय स्वीकारलं याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं तिसऱ्या षटकामध्ये. तर चांगल्या फलंदाजांना माघारी परतून लावलं. आता मात्र चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू सीमारेषेशिवाय बाहेर गोळीच्या वेगानं चौकारासाठी पाहायला मिळतोय. तर कुंडेवाळ संघाचा संघनायक देखील इथं उपस्थित आहे. तर रंजन बी संघाचा संघनायक जर उपस्थित असेल तर विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठाकडे रवाना व्हायचं आहे. तर रोशन घर चौथं षटक हाताळण्यासाठी आलं. रोशनच्या खांद्यावर जबाबदारी मात्र क्षेत्ररक्षकांना न मिळाली 7 आणि त्याचबरोबर देखील चौकार पाहायला मिळाला. दीपेश केणीच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. चौकारांशी खातं उघडणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला दीपेश केणी आणि त्याचबरोबर अजून देखील गोलंदाज आपण पाहिला. रोशन घरत कमबॅक करून देताना पहिल्या चेंडूवर देखील चौकार आला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 39 धावा धावपळकर पाहताय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा सुनील फोर्ड चिंचपाडा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चांगले चांगले मोहरे टिपले गेलेत चांगल्या खेळाडूंना तंबूच्या आश्रयाला पाठवले. आता मात्र फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात सुंदर जेल आणि चांगला आफड पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर चौथा गडी बाद दीपेश केडी माघारी परतलाय आपल्या डगआउट मध्ये आणि चौथा गडी मोहरा टिपला गेलाय. तर रोशन घरतनं अजून एक सफलता मिळवून दिली आपल्या संघासाठी. तर भातांपण संघानं जे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्याचं अचूक उत्तर देताना पाहायला मिळतोय. तो भातांपाडा संघ नाणेफेक जिंकण्याचं क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला थोडस अडचणीमध्ये आणण्याचं काम करतोय. धावांवर रोक लावून ठेवलाय मी म्हणेन या भातांपाडा संघानं आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना विजय मुकादमनं दोन षटकामध्ये 19 धावा केले खर्च केले 18 आणि 2 सफलता मिळवत चांगल्या फलंदाजांना माघारी परतून लावलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून रोशन घरत गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार मिळाला होता त्यानंतर निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर सफलता. आता मात्र चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू वळला वळलाय आणि चेंडूनं मात्र हरवरट निर्माण केली आहे क्षेत्ररक्षण करवी आणि त्याचबरोबर अजून एक दमदार चौकार फलंदाज होता तो मी म्हणेन नवीन फलंदाज नितेश केणी यांच्या माध्यमातून अजून एक दमदार चौकार. चौकाराच्या मदतीनं चौथं षटक प्रगती पथावर असताना चौकाराच्या मदतीनं 19 धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा आतापर्यंत धावपळकावर लागल्यात. धावांचा ओघ कमी झाला होता या चौकारांनी धावसंख्येला आळा आला आळा बसवला होता. आता तो आळा बसवत असताना गोलंदाजी आपण पाहिली रोशन घरत. तर सोलर रंजन संघाच्या संघनायकाला शेवटचं कॉल आहे. हा सत्र संपले संपता आपण लगेचच आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. पुढची मॅच रंजन विपक्ष कोंडवाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला निरीक्षकाला चकून जातोय. थर्डमॅन क्षेत्राकडून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. आणखी एक दर्जेदार आलाय चौकार भाऊ.
वाटतं की जेव्हा रोशन घरतच्या षटकामध्ये 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले, एक सफलता देखील मिळाली, मात्र क्षेत्ररक्षकांची न मिळालेली 7 आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक देखील हरभराट निर्माण करतायत आणि प्रत्येक चेंडूला अडवण्याचा मानस देखील पाहायला मिळतो, मात्र धाडस होत नाहीये आणि चेंडू मात्र चकवा देऊन देऊन जाते प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. त्या दिशा चौकाराच्या साह्यानं आपल्याला पाहायला मिळतायत. तर एकूण धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा धावपळकर. आता मात्र चेंडू हवेत, चांगलं बॅकिंग मिळालं आणि त्याचबरोबर एक धाव निश्चित मिळाली. मात्र षटक संपल्याचा इशारा आलाय, चौथं षटक समाप्त झालाय. तर रोहिंजन संघाचा संघनायक आपण इथं उपस्थित असाल तर निश्चितच आपला सामना ताबडतोब होणार आहे. हा सामना संपायच्या आत, हा सत्र संपायच्या आत आपण ताबडतोब आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि आपली उपस्थिती दाखवत असताना आपल्या काही समस्या असतील त्या आमच्या व्यासपीठापर्यंत पोहोचवायच्या आहेत. कुंडवार संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय, त्याचबरोबर आपल्याला देखील पाचारण करण्यात आलंय. बरेच कॉल झाले आपल्याला. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 षटकामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा धावपळकर पाहतोय. स्कोर 5-7 स्कोरर रोशन कथार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना त्यांच्या मार्फत आम्ही समालोचन करत असताना आमच्या पाठीचा कणा ज्याला आम्ही समजलं जातो आमचे स्कोरर रोशन काथारा, त्याचबरोबर आमचे अपडेटर प्रितेश काथारा, प्रितेश पाटील सॉरी, नक्कीच सहकार्य मिळतंय आम्हाला आणि यांच्या सोबत आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली ते आमचे रायगड समाज असोसिएशनचे खजिनदार सत्यन म्हात्रे आणि त्याचबरोबर या गौरी स्पोर्टचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतो राजेश काथाळ यांच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा. या स्पर्धेला आमच्या या व्यासपीठाकडून खूप खूप शुभेच्छा आणि चांगली स्पर्धा आहे आणि 4-5 दिवसांमध्ये रंगणारी स्पर्धा, चांगले चांगले खेळाडू देखील पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाणा मारतो, षटक लागवतो, षटक लॉक करतो चंडू, मात्र त्रिफळाची फलंदाज बाद होतोय. नितेश केणी देखील मैदान सोडतोय, ज्याने 2 चौकार लगावले तर 9 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलं होतं 3 चेंडू मध्ये. मात्र चौथ्या चेंडूवर खेळत असताना नितेश देखील लॉकरचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. गोलंदाज तुषार मुकादमना मुकादम बंधूंची जोडी गोलंदाजी करत असताना ह्या सुनीस्पोर्ट चिंचपाडा संघाला अक्षरशः नाचवण्याचं काम करते की काय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 48 धावा धावपळकावर लागल्यात. म्हणजे अजूनही 10 सरासरी राखण्यात यशस्वी झाला नाहीये. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय सतीश मिसाळ. नवीन गोलंदाज तुषारनं मात्र पहिल्या चेंडूवर ब्रह्मास्त्र फेकलं होतं, आपल्या फात्यातून अस्त्र टाकला होता आणि त्या अस्त्रावर फलंदाजाला अक्षरशः नाचवलं आणि त्याचबरोबर अजून देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. मात्र गोलंदाज आपण पाहिला रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. एक धाव मिळते मात्र एक दुसरी धाव घेण्याची संधी मिळत नव्हती आणि त्याचबरोबर एकेरी धावेने भर पडली. 49 धावा धावफलकावर पाहतोय आपण निश्चितच या सुनीस्पोर्ट चिंचपाडा संघाच्या. अजून एक नवीन फलंदाज मैदानाकडे होत आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूवर फलंदाज मात्र माघारी परतून लावण्याचं काम करतोय. तुषार मुकादम गोलंदाजी करत असताना मात्र झेलच्या स्वरूपात असो, क्लीन बॉलच्या विकेट असो किंवा रनआउटच्या स्वरूपामध्ये असो, 2 चेंडूवर 2 सफलता आपल्या षटकामध्ये मिळवल्यात. मी म्हणेन तुषार मुकादम त्या गोलंदाज. नवीन फलंदाज प्रणय केणी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे गोरक्ष पवार जे कन्नडी भाषेतून एक अतिशय चांगलं या ठिकाणी समालोचन त्याच्या माध्यमातून घडत असते त्यांनी देखील या स्पर्धेला अतिशय शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या मैदानामध्ये काय घडतं आपण पाहावं लागेल. कोणता फलंदाज बाद झालाय, मात्र स्ट्राईक वरती असलेला फलंदाज हा बाद झालाय स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये. कारण इष्टरक्षकाचा जर आपण विचार करत तर इष्टरक्षक हा खूप लांब उभा राहून इष्टांचं रक्षण करतोय. ओ टू भाऊ म्हात्रे. नक्कीच इनरजी लागला नव्हता, त्याचबरोबर स्ट्राईक आपल्याकडे घेण्याची संधी सतीश कडे मिळाली आणि त्याचबरोबर रनआउटची संधी मिळाली. भातनपाडा संघाला क्षेत्ररक्षण का स्वीकारलं याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत पाहायला मिळालं. कारण एकूण धावसंख्येचा विचार केला तर फक्त 49 धावांवर लगाम लावून ठेवला या गोलंदाज तुषार मुकादमनं आणि त्याचबरोबर 3 चेंडूमध्ये 3 सफलता देखील 3
फलंदाज माघारी परतला, अजून एक निर्धाव चेंडू म्हणजे तुषारनं आपली चमक दमक दाखवली आहे। या तुषार ह्या गोलंदाजावर विश्वास टाकला होता संघ नायकांना, तर विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली। चार चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि तीन फलंदाजांना तंबूच्या आश्रयामध्ये पाठवलंय। पाचा चेंडू फेकण्यासाठी सज्जा, मात्र फलंदाज अष्टपैलू फलंदाज सतीश पाटील पाहायला मिळतोय। लॉंगाऊन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली, एक धाव निश्चित मिळाली, ती अजून एक रनआउटची संधी आणि अजून एक रनआउटची संधी मिळवली आहे। तुषार मुकादम आणि क्षेत्ररक्षक पाहिला आपण लॉंगाऊन क्षेत्रामध्ये चांगली गोळा क्षेत्ररक्षण करताना चांगला फळ पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर पाचव्या चेंडूर अजून एक फलंदाज माघारी परतलाय। तर नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय प्रवीण गोंधळी। आठ फलंदाज बाद झालेत, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे। मात्र या चेंडूवर किती धावा मोजल्या जातील, एकूण धाव संख्येचा विचार केला तर 50 गाठली म्हणजे 50 धावा पूर्ण केल्यात सुनीस्फोट चिंचपाडा संघानं। पाचवं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू, मात्र शेवटच्या चेंडूवर किती धावा मोजल्या जातील। मात्र चेंडूला दिशा दिली, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषा पार करतोय आणि अशा रीतीनं चौकार मिळवलाय। मोठा फटका आलाय, या फटक्याची अपेक्षा होती, तो फटका मात्र सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघासाठी आलाय। एकूण धाव संख्येचा विचार केला तर पहिलं सत्र संपल्यानंतर पाच षटकामध्ये एकूण धाव खर्च केल्या तर मी म्हणेन भातापाडा संघानं 54 धावा आणि 55 धावांचं पाठलाग करावं लागेल भातापाडा संघाला, म्हणजे 11 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये। मात्र तसं घडू देईल का सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ, मात्र तसं घडेल का फलंदाजी करत असताना भातापाडा संघ, कोणते फलंदाज असतील या 55 धावांचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला मिळेल आणि कोणती गोलंदाजी असेल तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाकडून गोलंदाजी करत असताना या धावा मात्र वाचवल्या जातील। नंतर आपण पाहूया, तर चला कुणबा संघाच्या संघनायकाकडे उपस्थित आहे। तर रेंजन बी संघाच्या संघनायकाला अंतिम कॉल आहे की आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय। तर नक्कीच कुंडेवाळ आणि रंजन संघ आपण नाणेफेकीसाठी या। पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध बाकी आहे। पूर्वार्ध आपण पाहिला 54 धावा बहाल करताना, आपण रातनपाडा संघाला पाहिलं नाणेफेक जिंकल्यानंतर आपण का क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि किती धावांच्या आत्मत रोखू शकतो ही मानसिकता दडपणता आपण पाहिली आणि त्याचबरोबर 54 धावा काढून 55 धावांचा पाठलाग करावा लागेल रातनपाडा संघाला। मात्र 55 धावांचा पाठलाग करत असताना किती दमछाक होईल रातनपाडा संघाची हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे। कारण एक राजीव गांधी मैदान आपण पाहिलं, त्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, लो स्कोरिंग जरी मॅच असली तर गोलंदाज चांगले असतील तर फलंदाजांना नाचवण्याचं काम देखील या मैदानावर पाहायला मिळतं। मात्र क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल, मात्र क्षेत्ररक्षण करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ देखील कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करेल, थोड्याशा चुका झाल्या मी म्हणेन भातापाडा संघाच्या, तशा चुका होतील का सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे। नक्कीच वळूया आपण समोरच्या कक्षामध्ये, आमचे सहकारी मित्र असतील आमचे रायगड समोरचे असोसिएशनचे सल्लागार सत्यन मात्र यांच्याकडे वळूया, त्यांच्या मुखातून आपण समालोचन ऐकूया। मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिला दुसरा सामना, या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहत असताना 54 धावाकडून 55 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी भातापाडा संघाची उतरताना आपल्याला पाहायला मिळते, याचं धावतं म्हणून ऐकूया आमच्या रायगड समोरचे असोसिएशनचे खजिनदार सत्यन मात्र यांच्याकडून। धन्यवाद भाऊ, अतिशय चांगले समालोचक भाऊ यांच्या माध्यमातून आपण ऐकत होता। ते कामोटे गावावरून बिलोन करतात, मात्र आपल्या भेटीला आली आहे दुसरी मॅच, मॅच क्रमांक दुसरी आपण अनुभवता। या स्पर्धेतील तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा गौरी स्पोर्ट्स नेवाली गौरी स्पोर्ट्स चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आपण करूया। आणि मंचावरती आपण पाहतो विजय शेट ठाकूर, तसेच प्रभाकर पालकर आणि आनंद पाटील, जे कोपरीचे पोलीस पाटील, विद्यमान पोलीस पाटील यांचं देखील आम्ही सहज स्वागत करतोय।
तर मॅच मध्ये आपण पाहूया पाच षटकामध्ये सुनील स्पोर्ट्स सचिन स्पोर्ट्स संघाने धाबा उभारल्या त्या 54 धाबा आणि 55 धाबांचं टार्गेट सेट केलंय ते जिंकण्यासाठी भादनपाडा संघाला तर निश्चितच सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेल असंच नाहीये परंतु आनंदाने जी गोष्ट तुम्ही कराल त्यात सुख नक्कीच आपल्याला मिळेल मात्र आपण सामन्याकडे जाऊया अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय मॅच क्रमांक दुसरी आपण अनुभवता गौरी स्पोर्ट्स नेवाळीच्या मैदानावरती राजीव गांधी मैदान तर पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातील गोलंदाज घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय तर नितेश केणी याच्या माध्यमातून पहिले षटक फेकी केलं जात आहे मात्र स्ट्राईक वरती दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय एका साईडला सुधीर मुकादम आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तर केतन मुकादम अशी जोडी मैदानामध्ये भातनपाडा संघाची तर पुन्हा एकदा चिसपाडा संघाकडून गोलंदाज आपण पाहता तो नितेश केणी मात्र नितेश केणी याला दुसऱ्या चेंडूवरती दाखवलाय चेंडू वन बाउंड सीमारेषा बाहेर आणखी एक दर्जेदार चौकार आलाय दुसऱ्या क्षेत्रातील पहिला चौकार या चौकार आहे ना सुधीर मुकादम सॉरी केतन मुकादम याने आपलं खातं खोललंय धाव संख्या जाऊन पोहोचली आहे बिनगडी बाद 4 या धाव संख्येवरती पुन्हा एकदा हुशार येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो का हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच पहिला सामना जिंकला होता तो आपण पाहिला तो जीसीसी पेनर संघ विरुद्ध खेळत असताना भिंगारी संघाने हा सामना सहजगत्या जिंकला त्याच्यानंतर ही दुसरी मॅच भेटीला आली आहे एका साईडला आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय भातनपाडा संघ तर निश्चितच या सुनील स्पोर्ट्स संघाने विचार केला तर 54 धाबा काढून 55 धावांचा आव्हान सेट करत असताना पहिल्या चेंडूवरती निगेटिव्ह दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसरा चेंडू या ठिकाणी सिलिमिडॉपच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय चेंडू टू बाउंस सीमारेषा बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय तो केतन मुकादम याच्या बॅट मधून अतिशय सुंदर फलंदाजी पाहतोय आपण एक चौकार आला होता पहिल्या क्षेत्रामध्ये तर दुसरा चौकार आला सिली मिडअपच्या डोक्यापर्यंत चेंड मिडविकेटच्या दिशामध्ये गेलाय चौकारासाठी निश्चितच आपण पाहतोय चांगली फलंदाजी केतन मुकादम याच्या माध्यमातून अद्याप सुधीर मुकादम स्ट्राईक होती पुन्हा एकदा चेंडू कटवला लॉंग ऑफ आणि लॉंग पंचा मधोमध चेंडू कटवला होता मात्र एक धाव समाधान या ठिकाणी दिले चेंडूला आणि एक धाव आली एकेरी धावाने आपण पाहतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 9 या धाव संख्येवरती पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय अतिशय चांगली श्रृंखला पाहतोय आपण तर पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज त्याचा चेंडू नेटचा बॅट वरती आला नाहीये मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला होता सुधीर मुकादम या फलंदाजाने मात्र सुधीर मुकादम या ठिकाणी काही करू शकला नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय या ठिकाणी सुधीर मुकादम आपण पाहतोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढण्याचा मनसुद्धा धारण केला होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फलंदाज या ठिकाणी पहिला मोहरा पहिल्या गडी बाद झालाय तो भादनपाडा संघाचा या ठिकाणी सुधीर मुकादम मैदानातून बाहेर मात्र नवका फलंदाज मिडल ऑर्डरचा सॉरी बंडाऊचा फलंदाज मैदानामध्ये प्रचारण करतो तो किरण मुकादम दोन्ही संघांचा या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांचा मी स्वागत करण कारण त्यांच्या 12 प्रतिनिधी अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडतात चिसपाडा संघ आणि भातनपाडा संघ मात्र ठिकाणी पुन्हा एकदा नितेश केणी बॉलिंग मार्ग तयार आता चेंडू ऑफस्टम सोडून जाणारा चेंडू निश्चितच पंचांचा इशारा आलाय षटक संपण्याचा निगडी चेंडू या ठिकाणी फेकी गेले गोलंदाज नितेश केणी या गोलंदाजाने एक गडी बाद पहिल्या षटकाचा खेळ संपलाय एक गडी बाद धाव संख्या धावपटावरती 9 धावा बाद होणारा फलंदाज सुधीर मुकादम याने काही करू शकला नाही केतन मुकादम याने अतिशय चांगली फलंदाजी केली केतन याने बॅक टू बॅक दोन चौकार लावले त्याच्यानंतर एकत्रित धावा आली आणि 9 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 56 धावा काढून 55 धावांचं आव्हान सेट करत असताना त्यातील 9 धावा या ठिकाणी जोडल्या त्या उत्तर धावमध्ये भातनपाडा संघाने
तर चला आमच्याकडे वेल नाही आहे तर रोंजन बी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपला सामना त्याच्या पुढचा मॅच रोंजन बी विपक्ष आपण पाहणार आहोत कुंडेवाल तर कुंडेवाल संघाच्या संघनायकाकडे उपस्थिती आहे मात्र रोंजन बी संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या व्हीआयपी डाईस वरती आपण घ्यायचं आहे अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आपण पाहतोय एका साईडला चिंचपाडा संघ सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ तर दुसऱ्या साईडला भातानपाडा संघ सेकंड गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज आलाय विनोद केनी विनोद केनी याचा पहिला चेंडू खेळून काढलाय किरण मुकादम या गोलंदाजाने मात्र चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क झाला नाहीये आणि एक निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली आहे 38 सर्कल मधला पहिला षटक नितेश केनी आणि पेटला नऊ धबा खर्च केला त्याच्यानंतर विनोद केनी त्याला प्राचारण केले मुंबई एक्सप्रेस एंड करणार गोलंदाजीसाठी सज्ज असणारे गोलंदाज विनोद केनी मात्र समोर फलंदाज हडीडर फलंदाज आपण पाहतो किरण किरण याच्या चेंडूला याच्या बॅटला चेंडू ब्रेस करून गेलाय आणि चेंडू या ठिकाणी शतरक्षक नितेश केनी उभा होता त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होणारा फलंदाज किरण केनी किरण मुकादम काही करू शकला नाहीये तोही मैदानातून बाहेर झालाय मात्र केतन मुकादम यांनी चांगली फलंदाजी केली आहे मात्र त्याला कोणताही फलंदाज साथ देत नाहीये चला जो जाणारा मैदानामध्ये फलंदाज आहे त्यांनी लगेचच मैदानामध्ये ताबा घ्यायचा जरास स्पीड अप करायचंय नौका फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय दिनेश मुकादम ही मुकादम बंधूंची जोडी मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर मुकादम बंधूंची टीम मैदानामध्ये भातनपाडा संघ खेळतो मात्र चारी फलंदाज सुधीर मुकादम केतन मुकादम किरण मुकादम आणि आता दिनेश मुकादम मात्र सुधीर मुकादम आणि किरण मुकादम काही करू शकले नाहीये मात्र सलामीचा केतन मुकादम आणि त्याला साथ देणार आता मिडल ऑर्डरचा फलंदाज दिनेश मुकादम मैदानामध्ये तितकी ताकदीची टीम असलेली ही चिंचपाडा संघ ही केनी बंधूंची टीम मैदानामध्ये खेळत असताना आपल्या खेळाचे प्रदर्शन दाखवत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय तर विनोद केनी पुढचा चेंडू घेऊन आलाय आता जा चेंडू पहा किती सुंदर चेंडू होता तितका दर्जेदार फटका आपण पाहिला म्हणजे सन्मान दिलाय चेंडूला आणि एकच धाबड समाधान मानावं लागेल एकेरी धाबड संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2-10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो भातनपाडा संघ अतिशय शांत पद्धतीचा क्रिकेट मैदानामध्ये पाहतोय दोन्ही सामने आपण पाहिले लो स्कोरिंग सामने मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिले तर 55 धाबा 54 धाबा उभारल्यात 55 धाबा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असणार आहे फुलटा स्पर्धेचा चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक तैनात मात्र चेंडू त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू लॉगअप च्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषा बाहेर आणखी एक दर्जेदार फॅब्रिक पंच सँडी पालकर सांगतात या चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी या चौकाने धावसंख्या झपाट्याने वाढले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आपण पाहत असताना 14 या धाव संख्येवरती भातनपाडा संघ 2-14 धावा मात्र अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन कारण 3 चेंडू अतिशय चांगले फेकल्यानंतर 14 चेंडू थोडस खराब फेकी केला काही हरकत नाहीये मात्र गोलंदाजी चांगली घडते विनोद केनी याच्या माध्यमातून अकरोड रुपयाचा चेंडू ऑफस्टम्प सोडून जाणारा चेंडू आमच्या पंतप्रधान चेंडू स्मरे खराब वाईट अतिरिक्त धावेचा अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढली अतिरिक्त धावेने या ठिकाणी एक चेंडू देखील आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी देखील घडते ती विनोद केनी याच्या माध्यमातून विनोद केनी सज्ज असणारे समोर असणारा फलंदाज केतन मुकादम आपण पाहतोय अतिशय चांगला फटका आलाय सिलिंग मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एक धाव जोडली दुसऱ्या धावचा प्रयत्न तोही सफल झालाय आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा सहजगत्या पूर्ण या दुहेरी धावाच्या फटक्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 17 या धावसंख्येवरती केतन आणि आपण पाहतोय दिनेश मुकादम अशी जोडी मैदानामध्ये एक सलामीचा फलंदाज पाहतोय तर दुसरा मिडल ऑर्डरचा फलंदाज मात्र दुसऱ्या गोलंदाजीसाठी प्राचारण केलं तर विनोद केनी अंतिम चेंडू मध्ये बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू 3-3 क्षेत्रक्षक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत होते मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू चेंडू तळमेन क्षेत्राला चीर करून जातोय सीमारेषा बाहेर आणखी एक चौकार
तर चौकर्ण धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 29 या 20 या धाव 21 या धावसंख्येवरती जबरदस्त फटकेबाजी या सेकंड गोलंदाजी मध्ये केली केतन मुकादम या फलंदाजाने। तर 12 चेंडूचा खेळ संपलेला 21 धावा धावपट्टावरती अद्यापी काही 18 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे। जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर येणारे 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून गौरी स्पोर्ट्स चषक 2018च्या माध्यमातून सर्व स्वागत। आपण अनुभवता काल या स्पर्धेची सुरुवात झाली उद्घाटन सामना या ठिकाणी झाला होता हरिग्राम विपक्ष। आपण पाहिला तो चेरबत चेरवली संघ मात्र या ठिकाणी कालचा दिवस गाजवला हरिग्राम संघानं आणि त्याच्यानंतर सुपर हिट म्हणजे दुसरा संघ क्वालिफाय झाला होता श्री गणेश डेरवली संघ दिनेश पाटीलचा संघ। मात्र आज कोणते दोन संघ क्वालिफाय होतील याच्याकडे देखील आपण पाहणार आहोत। मात्र पहिला सामना जिंकला आजच्या दिवसातील तो भिंगारी संघानं आणि दुसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। एका साईडला आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा संघ तर त्याला दोन हात करणारा शिवशक्ती पाटणपाडा संघ। तर पुन्हा एकदा गोलंदाजा वापर केलाय गोलंदाज आलाय संकेत पाटील याचा वापर केलाय तिसऱ्या षटकामध्ये। पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये आपण पाहतो दिनेश मुकादम स्ट्राईक वरती आहे अद्यापी कोणत्याही चेंडूचा त्यांनी कोणत्याही चेंडूला सामोरे गेला नाहीये। मात्र दिनेश मुकादम स्ट्राईक वरती केतन त्याला साथ देतोय दोन चौकरण तीन चौकरण केतन अतिशय चांगली फलंदाजी केली आहे। मात्र संकेत पाटीलचा पुढचा चेंडू आकृतीपेचा चेंडू नेटचा बॅट वरती चेंडू आला नाहीये या चेंडूला सरळ सीमारेषा बाहेर पाठवण्यात आलं असतं मात्र तसं काही घडलं नाहीये कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये जर तर या भाषेला स्थान नाही आहे। या चेंडूवरती आली एक धाव एकेरी धावण संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवरती। येणारे 17 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता अद्यापी सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी शिवशक्ती पाटणपाडा संघाला। संकेताचा आताचा चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर औपचारिक इष्टा सोडून जाणार आहे आमचे पंच रवी शेळके सांगतो चेंडू सुवर आहे खराब आहे वाईट आहे अतिरिक्त धावेचा आहे अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती शिवशक्ती पाटणपाडा संघ। हुशार येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो सामना मैदानामध्ये चालू आहे एका साईडला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ तर दुसऱ्या साईडला शिवशक्ती पाटणपाडा संघ। आता मात्र लाईन पाहावी लागेल सुरक्षित या ठिकाणी चेंडू फेकी गेला अतिशय चांगली लाईन या ठिकाणी फेकी गेले गोलंदाज संघ पाटील या गोलंदाजाने मागचा चेंडू स्वेअर त्याच्यानंतरचा आताचा चेंडू थोडासा आतमध्ये फेकला आणि अतिशय चांगला या ठिकाणी चेंडू फेकी झालाय तितकीच चांगली यष्टरक्षणाची भूमिका आपण निभवत असताना संघाचा मात्र या चेंडूवरती सिली मिडॉपच्या क्षेत्रामध्ये झेल उडाला होता क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आला होता मात्र चेंडू त्याच्या हाताला लागला त्याच्यानंतर चेंडू या ठिकाणी भूमिदान झाला मात्र एक धाव आली एकेरी धावण आपण पाहतो संघाची धावसंख्येमध्ये हलवारपणे कसवाच्या गतीने संघाची धावसंख्या पुढे सरते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले रोशन कातारा दोन गडी बाद 24 या धावसंख्येवरती हलवारपणे संघाची धावसंख्येला अकर उकार देताना दोन्ही फलंदाज आपण पाहतो दिनेश मुकादम आणि केतन मुकादम अशी जोडी मैदानामध्ये। मात्र केतन मुकादम यांनी चांगली फलंदाजी केली आहे जिथे ताकदीची गोलंदाजी संकेत पाटीलच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला होता या चेंडूवरती मात्र चेंडू आणि चेंडू पलीचा संपर्क झाला नाहीये आणि एक वेगळी चेंडू जे सांगता झाले अप्रतिम चेंडू या ठिकाणी फिकी केलाय गोलंदाज आपण पाहतोय संकेत पाटील याच्या माध्यमातून। पुन्हा एकदा समीकरण बदलतंय गणित बदलतात या ठिकाणी येणारे चेंडू असणार आहेत मध्ये या चेंडूवरती मोठा फटका आलाय चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातो आजच्या दिवसातील सर्वात लांब असा षटकार आलाय तो केतन मुकादम दिनेश मुकादम याच्या बॅट मधून। तर या सहा धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतो 30 या धावसंख्येवरती तर येणारे चेंडू 13 आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता। भारोषण अतिशय चांगली फलंदाजी एका षटकारानं पूर्ण गणित बिघडून टाकलंय ते चिंचपाडा संघाचं या देश मुकादम या फलंदाजाने। पुन्हा एकदा केतन सज्ज फुलटा चेंडूचा वापर आणि त्या चेंडू तितक्या ताकदीने खेळलाय चेंडू पुन्हा एकदा लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू बॅक टू बॅक दुसरा लॉंग 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 बिग हिट षटकार। तर या षटकारानं 36 धावा धावपटावरती
येणारे 12 चेंडू आणि समीकरण असणार आहे 19 धावांचा, 12 चेंडू 19 धावा। पाण्याची मागणी केली जाते मैदानामध्ये, चला स्वयंसेवक आपण पाणी पुरवायचं आहे मैदानामध्ये। गौरी स्पोर्ट्स सर्व खेळाडूंना विनंती करते की आपण चला पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये लगेच करायची आहे। चला पाण्याची व्यवस्था पण मैदानामध्ये करायचं, चांगले सहकार्य या गौरी स्पोर्ट्स चषक 2018 मध्ये। मी वैभव कातारचे देखील कौतुक करेन, कारण चांगला क्रिकेटर आहे, एक अष्टपैलू खेळाडू या गौरी स्पोर्ट नेपाळी संघाचा। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत। चला रंजन बी संघाच्या संघनायकाला अंतिम कॉल आहे, या आपण आपला संगणक किंवा आपला प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थिती असाल तर आपण लगेच नाणेबिकीचा कॉल करण्यासाठी यायचं, कारण कुंडबल संघाचा संगणक आपली वाट पाहतोय। तर मंचावरती आपण पाहत आमचे विजय शेठ ठाकूर, प्रभाकर पालकर आणि अनिल पाटील, विद्यमान पोलीस पाटील ते कोपरली गाबाचे, त्यांचे आम्ही स्वागत करतोय। तर निश्चितच आज आमच्या समेत जोडले तर बाबूशाह, एक रॉकस्टार समालोचक, हिंदीचा रॉकस्टार समालोचक, खास व्हिसा वर्ण मागवलाय। तर बाबूशाह आज अतिशय चांगले समालोचक आपल्या माध्यमातून घडणार आहे, तर निश्चितच दुसरे समालोचक आम्हाला साथ देतात ते भाऊ मात्रे, मॅन फ्रॉम काबोटे वर्ण। तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये जातोय आपण, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धाव संख्येची आवश्यकता। तर दिनेश याच्या बॅटमधून आलेले 2 संजीवनी षटकार हे टर्निंग पॉइंट ठरणार का सामना जिंकण्यासाठी बादानबाडा संघाला, मध्ये तेही पाहावं लागणार आहे। मात्र गोलंदाजचा विचार केला, गोलंदाज आलाय पुन्हा एकदा नितेश केणी, ज्याने पहिले षटक फेकी केलं होतं, ज्याने 9 धावा खर्च केले होत्या, 38 सर्कलचं पहिले षटक फेकी केलं होतं, पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय। मात्र नितेश केणी आता कशा प्रकारे, दीपेश केणी आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल याच्याकडे देखील लक्ष असणार आहे प्रेक्षकांचा। मात्र समोर फलंदाज उभा आहे, तो फलंदाज केतन मुकादम। चला स्पीडअप करायचा पंच संदीप पालकर आणि रवींद्र शेळके, ही पंचांची जोडी मैदानामध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका निभवत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय। निश्चितच बऱ्याचशा ठिकाणी टुर्नामेंट चालू आहेत, कारण क्रिकेटचा हंगाम आहे या आलेल्या क्रिकेटला सुगीचे दिवस। जो गल्लीमध्ये खेळणारा क्रिकेट आज गल्ली पासून दिल्ली पर्यंत, दिल्ली पासून कतार पर्यंत, आणि आज आपण पाहतो गोवा प्रीमियर लीग कालपासून चालू झाली आहे, त्याच्यामध्ये देखील रायगडचे सुपुत्र चांगली कामगिरी निभवतात। मात्र या ठिकाणी केतन मुकादम याच्या बॅट मधून उडालेला झेल, झेल या ठिकाणी गॅदर करायचा होता, मात्र दीपेश केणी याला चेंडू समजला नाहीये। मी म्हणेन खास खऱ्या अर्थानं सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली की काय, कारण तसं काही घडलं मैदानामध्ये, मात्र झेल गॅदर करता आला नाहीये आणि केतन मुकादम याला एक संधी मिळाली आहे। तर मिळालेली एक धाव, एकही धाव आणि समीकरण बदलले, एवढे 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाव संख्येची आवश्यकता, एक मोठा फटका या सामन्याला कलाटणी देऊ शकतो। मात्र 2 बॅक टू बॅक षटकार मारल्यानंतर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, मात्र हॅट्रिक होईल का पावं लागणार आहे, चेंडू खाली शतरक्षक काही नात होता, शतरक्षकाचं नाव या ठिकाणी सतीश पाटील, आणि अतिशय अचूक झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झाला येतो। बॅक टू बॅक 2 षटकार लावणारा फलंदाज दिनेश मुकादम मैदानातून बाहेर। दिनेश मुकादमचा विचार करत 5 चेंडूचा खेळ केला आणि 5 चेंडूवरती त्याने 13 धावा कुठून काढल्या, तो दिनेश मुकादम मैदानातून बाहेर गेलाय। मात्र मिडल ऑर्डरचा दुसरा फलंदाज मैदानामध्ये गेला, तो फलंदाज विजय मुकादम। ही मुकादम बंधूंची टीम खेळत असताना शिवशक्ती भादंपाडा संघ, मात्र आता समीकरण आहे, येणारे चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी 18 धाव संख्येची आवश्यकता। आपण पाहता सामना ट्रेंडपूर लाईव्ह इव्हेंट्स याच्या माध्यमातून, ही घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून देखील स्पर्धा आपण अनुभवू शकता।
गौरी स्पोर्ट्स देवाली गौरी स्पोर्ट्स चषक 2018 चा सुवर्ण पर्व येणीगाणी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आजचा दुसरा दिवस मात्र रिवर्स बॅटिंग केलाय. चेंडू नीटचा बॅटीला कनेक्ट झालाय. चेंडू टू बाउंस सीमारेषा बाहेर जाते. तडमन क्षेत्राकडून आणखी एक दर्जेदार फटका आलाय चौकारासाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे येणेकडे 3 गडी बाद 41 धावा धावपटावरती. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता ती भातनपाडा संघाला. मध्ये सुनील स्पोर्ट्स चेसपाडा संघ हा आव्हान कशा प्रकारे डिपेंड करतो याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. मात्र आता जर चेंडू पाहावा लागेल. पंचांचा इशारा येतो. आउट ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. पंच सँडी पार्कर सारखा चेंडू. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू व्हाईट चेंडूचा या ठिकाणी वापर केलाय आणि अतिरिक्त धाव्याने संघाची धावसंख्या 42 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा दीपेश. मग आता लाईन चांगली आहे. सुरेख लाईन या फेकलेला चेंडू विकेट टू विकेट मारा केलेला हा चेंडू. मात्र या चेंडूवरती कोणताही नंबर नाही आहे. निगडी चेंडू जी सांगता झाली आहे. येणारी चेंडू असणार आहे तर रोशन. आपण पाहतोय 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. कसे गणित या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहतोय बदलतात. मात्र आता चेंडूवरती या ठिकाणी झेल उडालाय आणि पुन्हा एकदा फलंदाजचा पंच फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज आपण पाहतो केतन मुकादम. मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज केतन मुकादम बाद झालाय. केतन मुकादमचा विचार केला तर तब्बल त्याने 12 चेंडूंचा खेळ केला. 12 चेंडू आणि 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावा आपल्या संघासाठी जोडल्या त्या केतन मुकादम या फलंदाजाने. चांगली फलंदाजी केली. मात्र सेवनच्या कुशल मुवमेंटला त्याला चांगला खेळ करता आला नाहीये. मात्र येणारे चेंडू आता 7 आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. लवकर फलंदाज मैदानामध्ये पाचारण करतोय. फलंदाज आपण पाहतोय तुषार मुकादम. म्हणजे मुकादम बंधूची पूर्ण टीम शिवशक्ती भातनपाडा संघ. तर चांगली गोलंदाजी होते. चांगला डिफेन्स केला जाते. सुनील इलेव्हन चिंचपाडा संघाच्या माध्यमातून दीपेश केणी याच्या माध्यमातून अंतिम चेंडू. 7 चेंडू 13 धावा समोर फलंदाज. आपण पाहते इष्ट उद्ध्वस्त करणार हा चेंडू या ठिकाणी दीपेश केणी आणि फेकी केला. मात्र फलंदाज त्या चेंडूकडे पाहत राहिला. कधी चेंडू इष्ट उडून गेला होता. मध्ये येणारी चेंडू आता आपण पाहते 6 आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. बाद होणारा फलंदाज डकआउटचा शिकार झालाय. फलंदाज बाद झालाय. तो फलंदाज नौके आलेला फलंदाज आपण पाहिला तुषार मुकादम. फलंदाज काही करू शकला नाहीये. तर येणारे चेंडू आता 6 आणि जिंकण्यासाठी रोशन कदारा 13 धावसंख्येची आवश्यकता. तर दीपेश केणी हे 6 चेंडू फेकी केले आणि धावा खर्च केल्या. 3-6 धावा खर्च केले आणि 3 महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळालं ते दीपेश केणी या गोलंदाजाला. दीपेश केणी याने पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि या षटकामध्ये धावा सॉरी पहिले षटक नितेश केणी यांनी फेकले. त्याच्यानंतर दीपेश केणी याने अतिशय चांगली गोलंदाजी केली. त्याने 7 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करण्यात यश मिळालं. तर अंतिम येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आपल्याला 13 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील शिवशक्ती भातनपाडा संघ. तर आता पाहते ते धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये 2 खेळाडू तैनात. एक रोशन मुकादम सॉरी रोशन गरत आणि विजय मुकादम अशी जोडी मैदानामध्ये. तर चला सामना पुढे स्पीडअप करायचा. पुढचा सामना आपल्या भेटीला येणार आहे कुंडापाल आणि रंजन बी. रंजन संघाच्या संघनायकाला आमचा पुकार आहे. आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शिवशक्ती भातनपाडा संघ हा आव्हान चेस करतोय. तर डिफेन्स करतोय हा आव्हान आपण पाहतोय. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ अंतिम गोलंदाज आलाय. गोलंदाज नितेश केणी ज्याने पहिले षटक फेकी केले होते. तो नितेश केणी
पहिला चेंडू ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू अतिशय चांगला दर्जेदार चेंडू, मात्र या चेंडूवरती एक मोठा फटका मारावा मारायला हवा होता, मात्र चेंडू सोडून दिला. आता समीकरण बदललं, येणार पाच चेंडू जिंकण्यासाठी 13 धाव संख्येची आवश्यकता. सहा चेंडू 13 धावा, पाच चेंडू 13 धावा, मात्र या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो फलंदाज स्ट्राइक वरती फलंदाज आहे विजय मुकादम. नितेश सापूरचा चेंडू, निश्चितच अप्रतिम चेंडू, बॅक टू बॅक दोन चेंडू निगेटिव्ह. सहा चेंडू 13 धाबा, पाच चेंडू 13 धाबा, आणि आता येणारे चार चेंडू, आणि जिंकण्यासाठी 13 धाव संख्येची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो मैदानामध्ये घडते ती नितेश केणी याच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये नितेश केणी अपेक्षते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी, तितका ताकतीचा फटका गॅप मध्ये फटका खेळून काढलाय, आणि तितका दर्जेदार शतरक्षक दाखवला शतरक्षक रोशन पाटील या शतरक्षकाने, जे फलंदाजी चांगली केली होती तितका दर्जेदार शतक शतरक्षक देखील दाखवलाय. या चेंडूवरती आल्या दोन धावा, आता मात्र येणारे चेंडू असणार तीन, आणि जिंकण्यासाठी 11 धाव संख्येची आवश्यकता. तीन चेंडू 11 धावा, एक मोठा फटका खेळावा लागेल. विजय मुकादम आणि रोशन घरत अशी जोडी मैदानामध्ये आहे. या ठिकाणी नितेश केणी तसा गळू देईल का, कारण तीन चेंडू अप्रतिम फेकी केल्या, धावा खर्च केल्या दोन. पुन्हा एकदा भाऊ मध्ये आपलं स्वागत आहे. येणारे तीन चेंडू 11 धाव संख्येची आवश्यकता. थरार नाट्य क्रिकेट आपण पाहतोय, मला मोठा फटका आलाय या चेंडूवरती. लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा बाहेर, कणकणीत चमचमीत रामदेव बाबा पतंजली षटकार. एका फटक्याने परिपूर्ण गणित बिघडून ठेवलं या शिस्पाडा संघाचा, एका फटक्याने परिपूर्ण समीकरण बदलून ठेवलंय या शिस्पाडा संघाचा. येणारे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय पाच धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. समीकरण होतं सहा चेंडू 13 धावा, पाच चेंडू 13 धावा, चार चेंडू 13 धावा, तीन चेंडू 11 धावा, आणि आता येणारे दोन चेंडू आणि पाच धावा. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय रोशन आणि विजय मुकादमेच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी विजय मुकादम, आणि टर्निंग षटकार मारला की काय असं वाटायला लागले, कारण संजीवनी षटकार हा ठरेल, कारण संजीवनी हाणण्याचं काम रामायणामध्ये केलं होत ते हनुमान महाबली हनुमंता याने केलं होतं. मात्र आता संजीवनी षटकार आला की काय या विजय मुकादमेच्या बॅट मधून. मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली आहे मी म्हणेल आतापर्यंत नितेश केणी. येणारी दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धाव संख्येची आवश्यकता. दोन चेंडू पाच धावा, अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या पेटी राहिलाय. दोन चेंडू पाच धावा, पुन्हा एकदा आता चेंडू पावा लागेल. अतिशय चांगली लाईन फेकला चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी. निश्चित पंच रवींद्र शेलके अतिशय चांगले पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नेहमीच, मात्र आजही त्यांना अतिशय चांगली पंचांची भूमिका, चांगले पंचांची कामगिरी निभवत असताना मैदानामध्ये. आता मात्र समीकरण बदललंय, येणारा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धाव संख्येची आवश्यकता. कंपल्सरी चषक या स्पर्धेचा नियम आहे. एक मोठा फटका हा मारावा लागेल शिवशक्ती बातानपाडा संघाला. आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी पाच धाव संख्येची आवश्यकता. सामन्याची उत्कंठा शिगेला लागली आहे, कारण सामना अतिशय रोमांच स्थितीमध्ये आलाय, कारण एक चेंडू पाच धावा, एक बिग हिट मारावा लागेल, कारण चौकरने देखील आपला संघ विजय होऊ शकणार नाहीये. कंपल्सरी षटकार मारावा लागेल. एक चेंडू पाच धावा, चला चिंचपाडा संघ लगेच सामना चालू करायचा, जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण सामन्याचा रिदम असतोय, त्या रिदम मध्ये सामना सुरू राहायला पाहिजे. मात्र येणारा एक चेंडू आणि पाच धावा, शेवटच्या चेंडूवरती षटकार हवाय. अंतिम सामना आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना. शेवटचा एक चेंडू पाच धाव संख्येची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांच्या, कारण अंतिम चेंडू असणारे अंतिम चेंडूवरती कंपल्सरी एक बिग हिट समोर फलंदाज, ज्याने ज्याने एक षटकार दाखवला होता तो विजय मुकादम ऑन अ स्ट्राईक.
चला एक चेंडू पांच धावा, एक चेडू पांच धाबा समोर फलंदाज अपन पाहतो विजय मुकादम मात्र विजय याने मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निश्चितच चेंडूचा बॅट वरती आला नाही आणि सामना जिंकलाय तो सुनील फोर्स चिंचपडा या संघाने।